संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी बंडाळी उफाळून आलीये. नेवाशामध्येही असंच काहीच चित्र पाहायला मिळतंय. नेवाशामध्ये नाराज शिवसैनिकांची एक बैठक पार पडलीये. या बैठकीमध्ये तालुक्यातील नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब मुरकुटे यांना मदत न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी बोलताना शिवसेनेचे राजू काळे यांनी सांगितलं की आम्ही भाजप आणि शिवसेना यांना सोडलेलं नसून आम्ही शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आमचा विरोध हा भाजप शिवसेनेला नसून आमचा विरोध हा बाळासाहेब मुरकुटे यांना आहे. काही झालं तरी बाळासाहेब मुरकुटेंना आम्ही पाडणारच अशी ठाम भूमिका यावेळी नेवाशातील नाराज शिवसैनिकांनी घेतली. त्यामुळे कुठेतरी बाळासाहेब मुरकुटे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळतीये. दरम्यानचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलेश गायकवाड यांनी, पाहूया. एकंदरच जर महाराष्ट्राची परिस्थिती आपण जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली असल्याने, परंतु नेवाशामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. नेवाशामध्ये शिवसेनेने भाजपचा उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना पाठिंबा देणार नाही अशी यावेळेस इथं घोषणा केलेली आहे. आपल्यासोबत भाजपचे काही शिवसेनेचे काही नाराज कार्यकर्ते आहेत, आपण पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी ते त्यांची भाजपच्या विषयी त्यांची काय भूमिका आहे. भाजपचे उमेदवार इथं उभे आहेत बाळासाहेब मुरकुटे आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे, परंतु अशामध्येच आपण जो वेगळा निर्णय घेतलेला आहे याचं नेमकं काय कारण आहे? हे बघा, आम्ही शिवसेनेचेच आहे, कट्टर आहोत आम्ही आणि शिवसेनेचेच राहणार आहोत. परंतु जे 5 वर्षात या शिवसेनेला इथे बाळासाहेब मुरकुटेंनी त्यांच्या भाजपनी जी वागणूक दिली त्या वागणुकीला कंटाळून आम्ही त्यांना पाठिंबा देत नाही आहे. त्यांना आणि 5 वर्षात त्यांनी आम्हाला कुठेही बरोबर घेतले नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बरोबर घेतलं नाही. आमची नगरपंचायत प्रथम नगरपंचायत होती तिथंसुद्धा त्यांनी आम्हाला बरोबर घेतलं नाही. त्यांनी फक्त आम्हाला त्यांना ज्यावेळेस मदत लागेल तेव्हाच शिवसैनिकांना बरोबर घेण्याचे त्यांचं हे केलं आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही आणि मतदानही त्यांना आम्ही करणार नाही. म्हणजे एकंदरच तुम्ही तालुक्यातील शिवसैनिकांना काय आव्हान करणार? आमचा शिवसैनिक मोकळा आहे, आम्ही इथे युती धर्म पाळणार नाही. आपल्यासोबत ताई आहेत, आपण त्यांना पण विचारून घेऊयात की त्यांची नेमकी भाजपच्या उमेदवाराविषयी त्यांची काय प्रतिक्रिया आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई नमस्कार, भाजपच्या उमेदवाराविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? आमची जास्त काही इच्छा नव्हती, पण काही गोष्टी अशा आहेत, आम्हाला प्रत्येक कार्यक्रममध्ये कुठल्याहीच प्रकारे आम्हाला बोलवलं नाही जात किंवा आमचे कुठलेही कामं ते करत नाही. आमच्या म्हणजे एवढे आमचे शिवसैनिक आहेत, त्यांच्यासाठी आज जर सगळे त्या प्रत्येक गोष्टीला ते हे करतायत तर त्यांनी पण त्यांचं पण काम होतं ना आमच्याकडे लक्ष देण्याचं. त्यांनी कुठल्याहीच प्रकारे आमच्याकडं 5 वर्ष लक्ष दिलेलं नाही आहे. आज भरपूर मुलांनी त्याग दिला प्रत्येक गोष्टीला, पण त्यांना म्हणजे फक्त एक निवडणूक आली तर ते आमच्याकडे येतात. आणि हे 5 वर्ष मग कुठे गेले लष्कर, कुठे गेले शिवसैनिक, मग आम्ही कुठं जायचं? मग आमच्याकडं कोण? मग आम्ही जायचं कुठं? आम्ही जर आज आमदार ते आहेत, मग त्यांचं काम आहे ना, यांच्या यांना काय लागतं काय नाही आणि यांची गरज काय आहे यांना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही जाणार त्यांच्याकडं आणि त्यांनी त्या गोष्टींचा बिलकुलही मनावर घेतलेलं नाही आहे. आम्ही जाणार त्यांच्याकडं ना, आमचे फोन कधी उचलत नाहीत ना कधी आम्ही जाणार कामं सांगणार त्या कुठल्याही कामात त्यांनी आमचं लगेच असं केलं पण नाही आणि मनावर पण घेत नाहीत ते. एकंदरीत जर आपण बघितलं तर शिवसेना भाजपपासून पूर्णपणे अलिप्त झाल्याचं दिसत आहे, परंतु यामध्ये आपला पाठिंबा नेमका कोणाला असणार आहे? येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण नेमका कोणाचं काम करणार असं काही ठरवलंय? आम्ही फक्त मुरकुटेंचं काम करणार नाही, आम्ही आमचं मोकळं राहू, आम्हाला काय करायचं ते आम निर्णय. हे होते नेवासा तालुक्यातले शिवसेनेचे पदाधिकारी. यांनी असा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही हालतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाळासाहेब मुरकुटेंचं काम करणार नाही. जो काम करायचं ते आम्ही योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं, परंतु भाजपचे कुठंतरी या ठिकाणी खच्चीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन मंगेश निकमसह कमलेश गायकवाड, नेवासा.